शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिना होताच कापूस भावासंदर्भात दिलासादायक आणि सकारात्मक बातम्या यायला सुरुवात झालेली आहे बघा ना तुम्ही परवा दिवशी रविकांत तुपकर व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा आठ दिवसात कापूस प्रश्न मार्गी लावणार त्यानंतर दुसरी बातमी आपण काल बघितली की काल जवळपास पियुष गोयल केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पस्तीस देशाची कापूस प्रश्नावरती बैठक आणि सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मध्य प्रदेश येथून आली एक चांगली सकारात्मक दिलासादायक बातमी तर निश्चितच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती सविस्तर बातमी बघूया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक नक्की करत चला शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण ताजे सर्व बाजार समितीचे कापसे कापसाचे बाजारभाव बघूया अगोदर आपण बाजारभाव बघू नंतर ती दिलासादायक बातमी बघू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो भद्रावती या बाजार समितीमध्ये शेहेचाळीस आवक होऊन सात हजार सत्तर रुपये क्विंटल दर मिळाला राळेगाव या ठिकाणी सव्वीसशे क्विंटल अवक सात हजार साठ रुपयापर्यंत कापसाला भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो सोनपेठ या ठिकाणी एक्कावन्न क्विंटलच्या अवकोन कापसाला जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंत भाव मिळाला त्यानंतर आरवी या ठिकाणी तेराशे एकोणपन्नास आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार शंभरपर्यंत भाव मिळाला त्यानंतर मनवत येथे नऊशे आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार तीनशे दहा रुपये भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो उमरेड्या या बाजार समितीमध्ये तीनशे साठ आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दहा रुपये भाव मिळाला त्यानंतर वरोरा या बाजार समितीमध्ये अठराशे अठ्ठावीस आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे एकाहत्तर रुपये भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा या ठिकाणी दीडशे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे एक रुपये भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणी सहाशे वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे ऐंशी रुपये भाव मिळाला मित्रांनो व्हिडिओ बघ पूर्ण बघा देऊळगावराजे या ठिकाणी एकशे पन्नास होऊन जास्तीत जास्त सात हजार था एकशे एक, एक रुपये भाव मिळाला सिंधी सेलू या ठिकाणी मित्रांनो सहाशे वीस क्विंटल होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे ऐंशी रुपये भाव मिळाला वरोरा खांबाडा या ठिकाणी मित्रांनो चारशे तेहतीस क्विंटलाव होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये भाव मिळाला हिंगणघाट या ठिकाणी सदोतीसशे क्विंटल आवक खून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याण्णव भाव मिळाला आणि मित्रांनो आकोट कापूस काल कमाल दर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे चला मित्रांनो मध्य प्रदेशची दिलासादायक बातमी बघू मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कापसाच्या बाबतीत आली आनंदाची बातमी जिनिंगचे कामकाज वाढले शेतकरी होणार मालामाल कापसाच्या बाबतीत आली आनंदाची बातमी जिनिंगचे कामकाज वाढले मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता असून या हंगामात मध्य प्रदेशातील कापूस जिनिंग युनिट्स चांगल्या क्षमतेने कार्यरत आहे सध्या बहुतांश जिनिंग युनिट पन्नास टक्के पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने चालू आहे मागील हंगामात कापूस उपलब्धीमुळे जिनिंग युनिटची क्षमता केवळ वीस ते तीस टक्के होती यावर्षीचे चांगले ऑपरेटिंग दर हे ऑक्टोबरपासून नवीन दोन हजार बावीस तेवीस पीक आल्यानंतर आरामदायी स्पॉट मार्केट कापूस पुरवठ्याला कारणीभूत आहे शेतकरी मित्रांनो मध्य प्रदेशात सुमारे दोनशे कापूस जिनिंग युनिट युनिट आहे त्यापैकी जवळपास शंभर निमार प्रदेशात आहे राज्य प्रमुख कॉटन हब आहे खरगोन येथील कापूस शेतकऱ्यांनी जिनर कैलास अग्रवाल म्हणाले की नवीन पीक पुरवठा पुरस असल्याने जिनिंग युनिट्स आरामशीर गतीने सुरू आहे सध्या सरासरी क्षमता वापर सुमारे पन्नास टक्के आहे आणि पीक प्र अवलंबून आहे ते आणखी वाढूही शकतात हा अंदाज चांगला आहे मित्रांनो उद्योगाच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या एकोणावीस लाख गाठीच्या तुलनेत या हंगामात अठरा लाख गाठींनी कमी होऊ शकते मात्र या घसरणीचा आता आतापर्यंत जिनिंगच्या कामकाजावर परिणाम झालेला नाही मित्रांनो जिनिंग सुरळीत चालणे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो पुरवठ्याची सोयीस्कर परिस्थिती या हंगामात जिनिंग उद्योगासाठी चांगला व्यवसाय सुनिश्चित करत आहे जिनर्सना आशा आहे की पुढील काही महिन्यात ही गती कायम राहील शेतकरी मित्रांनो आपण पाठीमागे बघितलं होतं की बहुतांश जिनिंग हे बंद आहे पण कुठेतरी आता जिनिंग सुरू आहे आणि जिनिंग चांगल्या क्षमतेने कार्यरत आहे आणि मध्य प्रश मध्य प्रदेशातून इतर आपल्याला दिलासादायक बातमी मिळालेली आहे निश्चितच सर्व व्यवहार सुरळीत होतील आणि खुल्या बाजारामध्ये कापसाचे दर वाढतील त्यांनी